राहुरी शहरातील महसूल पथकाने 9 जानेवारी रोजी पहाटे बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई केली आहे. दरम्यान महसूल पथकाच्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले. राहुरीमध्ये महसूल पथकाने 9 जानेवारी रोजी पहाटे बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई केली आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले. 9 जानेवारीच्या पहाटे महसूल विभागाचे पथक गस्त घालत असताना त्यांना राहुरी शहरामध्ये सकाळी 3 वाहने बेकायदा वाळू वाहतूक करताना आढळून आली आहेत. तहसीलदार अनिल दौंडे यांनी सदर वाहनांवर बेकायदा वाळू वाहतूकनुसार कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तहसीलदार अनिल दौंडे, तलाठी अडोले आणि चालक राऊत सहभागी झाले होते. या कारवाईमध्ये या ॲपे गाडीला पुढील भागामध्ये 1 नंबर आणि पाठीमागे 1 नंबर असे 2 नंबर असल्याचं कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. या वाहनांवर वाळू तस्करी व्यतिरिक्त अन्य कोणती कारवाई आता तहसीलदार करणार असा प्रश्न नागरिक करतायत. दरम्यान C24 तासच्या 2 दिवसापूर्वीच्या तहसील कार्यालयामधनं वाहनांची चाके आणि बॅटऱ्या चोरी जाण्याच्या बातमीची दखल घेऊन या वाहनांच्या मालकांनी आपल्या टेम्पोचे सर्व टायर्स घरी काढून नेलेत. बुद्रुक या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या गोंखणी विरोधी पथकाने गावामध्ये वाळूची अवैधरित्या वाहतूक करत असणारे छोटे टेम्पो आप्पे हे MH17T9427, MH14S2640, MH17K8014 हे अवैधरित्या उत्खनन करून गावात वाहतूक करत असताना पकडलेले आहे. संबंधितावर गोंखणीज विरोधी अधिनियमांतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच राहुरी खुर्द येथील चालक मोहम्मद हुसेन शेख याचा असेच अवैध अशी वाळू वाहतूक करत असतानाचा टेम्पो वांभुरी या गावी वाहतूक करत जात असताना पकडलेला आहे. त्याच्यावरही गोंखणी विरोधी अधिनियमांतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल. धन्यवाद. मनोज साळवे, C24 तास, राहुरी.